शहरात लाऊडस्पीकरच्या विरोधात आंदोलन केलं होतं मनसेनी आणि या दरम्यानच शहराचे एक मोठे नेते म्हणजे वसंत मोरे शहरात नव्हते ते तिरुपती बालाजीला गेले होते आज ते शहरात आलेले आहेत आणि आपण बघू शकता की इथं जे मुस्लिम बांधव आहेत ते त्यांना ते भेटायला पोचलेले आहेत विश्वास का आहे त्यांना एवढा तात्यांवरती नाराजगी आहे की आज काही अजून त्यांना सांगायचं आहे याच्याबद्दल जे मुस्लिम बांधव इथे आलेले आहेत त्यांनाच विचारूया तुम्ही काय सांगा तंबोळे की आंदोलन झालं भोंग्यांचं आंदोलन मस्जिदीवरनं लाऊडस्पीकर काढायचं याचं आंदोलन तुम्हाला काय वाटतं हा सगळा इश्यू कसा हँडल केला ते शहरातच नव्हते तात्यांनी आता इश्यू हँडल करायला आमची पहिलीच मिटिंग झाली होती त्या संदर्भात की आम्ही जे सरकारचा नियम आहे त्या नियमाने आमचे स्पीकर भोंगे चालू राहतील फक्त जे सकाळचे आजारे ती कंपल्सरी बंद आहे आमची पहिल्यापासूनच पहली आणि अजून बी बंद जे आहे तुम्ही सरकारने नियम दिला आहे आम्हाला त्या नियमानुसार आमचे स्पीकर चालूच आहे म्हणजे तणावाची काही आवश्यकताच नाही पडली ज्या प्रकारे तात्यांनी हा पूर्ण जो इश्यू आहे हा जो विषय आहे तो शांततेतच पार पाडला हो एकदम शांततेच पार पाडणार ना कारण कसं आहे आम्ही पहिल्यापासून हिंदू मुस्लिम एकच आहे जसं आतापर्यंत कात्र संतोषनगरमध्ये नगर मध्ये असं कधी झालेलंच नाही तणाव आणि ना। आता इथनं पुढं बी होऊ शकणार नाही तुम्ही काय सांगाल कोंडव्यामध्ये त्या परिसरात साईनाथ बाबरवरती मुस्लिम बांधव थोडेफार नाराज आहेत इथे काय आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे तात्या आणि तात्यांच्या विषयी तुम्ही काय म्हणाल तात्याचा विषय असं आहे की इथे हिंदू मुस्लिम झाला नाही आत्तापर्यंत आणि हे पुढे होणार पण नाही का की तात्याचा जो मॅनेजमेंट आहेत ते एकदम व्यवस्थित व्यवस्थित मॅनेजमेंट आहे तेमध्ये काय हिंदू मुस्लिम आम्हाला मला नाही की ते तात्या हिंदू आहे की मुस्लिम आहे ॲज अ ह्युमन बिंग तात्या सगळेच कामं करतात ते कात्र्यातला बघा ना कुठून आणला आहे त्याने ग्राउंड लेवलने झिरो काम केलं आणि कुठून तर त्याने तुम्ही काय म्हणावरती विश्वास आहे मनसेवरती नाराज आहे की दोघांवरती पण नाराजगी नाही आहे आम्ही आमचं पक्षच ताते आम्ही तात्याला बघूनच मतदान करणार ना सगळे आम्ही थोडी पक्षाचा निर्णय हे केलाय तो आम्ही तात्यांनी आम्हाला जो हे दिलं बाबा तुम्ही प्रत्येक वेळा आमच्या मीटिंगा घेतल्या तुम्ही असं करणार आहे का काय करणार आहे प्रत्येक टाईम आम्हाला सहकार्य केलं ना तात्यांनी आम्हाला स्पीकर दरम्यान झालं कुठले काही बी प्रॉब्लेम आला तरी तात्याच आम्हाला सहकार्य करते जे मुस्लिम बांधव आहेत ते नाराज आहेत का मनसेच्या या पूर्ण रणनीतीवरती नाही नाराज व्हायचं काही कारणच नाही आहे कारण कसे आम्हाला आत्तापर्यंत कुणाचा प्रॉ प्रॉब्लेमच नाही ना जे आहे सरकारी नियमानुसार आम्ही आजान देतोय सकाळची आजान आमची कंपल्सरी बंदची पहिल्यापासून अजून बी आहे आमची आम्ही पहिल्यापासून कधी दी दिलीच नाही ना सकाळची आजार आणि जो तुमचा आवाजाचा जो ठेवलेला आहे डिसिबल त्या हिशोबानेच आम्ही चालू चा आहे आमचा बिलकुल नाराजगी नाही की जास्ती तुम्ही प्रसन्न नाहीत की तात्याने ज्या प्रकारे हँडल केला हा पूर्ण इश्यू कुठंच काही भोंग्या लावायचं ला, नाही गेलं आणि इथे भोंगे मस्जिदीसोबत लागले सुद्धा नाही तर तात्यांचं हे जे धोरण आहे त्याच्यामुळे तुम्ही खुश आहात हा शंभर टक्के खुशच राहणार ना आम्ही कारण आम्हाला विश्वासच होतो तात्यांवर तात्या असं काही करणारच नाही ना ते पक्षाचा इश्यू आहे इथे आपण ऐकलं की कात्रज प्रभागातील जे मुस्लिम बांधव आहेत ते तात्यांवरती म्हणजे वसंत मोरेवरती खुश आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जरी तात्या इथे नव्हते जेव्हा शहरात आंदोलन झालं राज्यात आंदोलन झालं तरीसुद्धा त्यांनी ज्या प्रकारे शांततेत हे पूर्ण हा जो पूर्ण इश्यू आहे तो हँडल केला इथं मुस्लिम बांधवांना जो डेसिबलमध्ये अजान द्यायची होती त्याच्यात द्यायला लावली आणि त्याच्यामुळे कुठलाच तणाव इथे झाला नाही आणि असंच त्यांना इथं पाहिजे म्हणून मुस्लिम बांधवसुद्धा वसंत मोरे यांच्यासोबतच आहेत आणि राहतील कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर पुणे मुंबईत